नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण म्हणी पाहणार आहोत याआधी मी दोन व्हिडिओ म्हणीवर बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया बघा पहिली मन आहे कुऱ्हाटीचा दांडा गोतास काळ या म्हणीचा अर्थ आहे आपलाच मनुष्य आपल्या नाशाला कारणीभूत होणे दुसरी म्हण आहे कुडी तशी पुढी या म्हणीचा अर्थ आहे ध्येयाप्रमाणे आहार त्यानंतर बघा कुत्र्याचं शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच या म्हणीचा अर्थ आहे अविचारी व मूर्ख माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही कितीही प्रयत्न केला तरी काही माणसाच्या स्वभावातील दोष दूर होत नाहीत म्हणजेच कुत्र्याचं शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच त्यानंतरची म्हण बघा कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचाच या म्हणीचा अर्थ आहे आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे म्हणजे कुंभारीच्या घरातला किडा कुंभारणीचाच असं ते म्हण होते कुंपणानेच शेत खाणे म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे ज्याला रक्षण करावयास ठेवले अशाच माणसाने विश्वासघात करून चोरी करणे असा होतो केळीला नारळी आणि घर चंद्रमुळी या म्हणीचा अर्थ आहे अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे त्यानंतरची म्हण बघा कोरड्याबरोबर ओले जळते या म्हणीचा अर्थ आहे वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होणे म्हणजे कोरड्याबरोबर ओले जळते त्यानंतरची म्हण बघा कोळसा जितका उघळावा तितका काळाच या म्हणीचा अर्थ आहे मुळात वाईट असणाऱ्या गोष्टीवर कितीही चर्चा केली अथवा तिचं कितीही वाहापोह केला तरी ती वाईटच असते असा होतो त्यानंतरच बघा म्हण कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ आहे शुद्र माणसे शुद्ध गोष्टीनेही खुश होतात या म्हणीचा अर्थ होतो कोटे इंद्राचा ऐरावत कोटे श्याम भट्टाची तटाणी या म्हणीचा अर्थ आहे अतिथोर माणूस सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही त्यानंतरची म्हण आहे कोठे राजा भोज कोठे गंगुतेली या म्हणीचा अर्थ आहे चांगल्या वस्तू बरोबर आणि कोठे भट्टाची अर्थ होतो त्यानंतरची मन आहे कोल्ह्याला द्राक्षट या म्हणीचा अर्थ आहे जी गोष्ट आपल्याला मिळूच शकत नाही ती वस्तू चांगली नाही असे सांगणे त्यानंतरचे म्हण आहे खर्चणाऱ्याचे खरचते आणि आणि कोठाळव्याचे पोट दुखते या म्हणीचा अर्थ आहे खर्च करणारा याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो त्यानंतरची म्हण मन आहे खऱ्याला मरण नाही या म्हणीचा अर्थ आहे खरे कधी लपत नाही त्यानंतर बघा खाईन तर उपाशी नाहीतर उपाशी या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टी बदल अग्र हट्ट धरणे त्यानंतरची मन आहे खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणजे उपकारकर्त्याचे अहित पाहणे त्यानंतरची मन बघा खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे या म्हणीचा अर्थ आहे बोलताना एक बोलावायचे आणि प्रत्यक्ष कृती वेगळीच करावायची त्यानंतरची मन बघा खान तशी माती या म्हणीचा अर्थ आहे आई वडिलांप्रमाणे त्यांची मुले खायला काळ आणि भुईला भार या म्हणीचा अर्थ आहे अतिशय निरुपयोगी मनुष्य त्यानंतरची म्हण बघा खाऊन माझा वेट टाकून माजू नये या म्हणीचा अर्थ आहे पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये त्यानंतरची म्हण बघा खाऊ जाणे तो पचवू जाणे या म्हणीचा अर्थ आहे एखादे कृत्य धाडसाने परिणाम भोगण्यासही समर्थ असतो खाई त्याला खवखवे या म्हणीचा अर्थ आहे वाईट कृत्य किंवा अपकृत्य करणाऱ्याच्या मनात ते सारखे डाचत असते त्यानंतरची म्हण बघा खोट्याच्या कपाळी गोटा या म्हणीचा अर्थ आहे खोटेपणा अथवा वाईट काम करणाऱ्या माणसाचे शेवटी नुकसानच होते त्यानंतरची म्हण बघा गर गरजवंताला अक्कल नसते गर 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 या म्हणीचा अर्थ आहे गरजेमुळे आढळणाऱ्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घेणे भाग पडते आढळणाऱ्याला आहे गरजेमुळे अडकणाऱ्याला दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घेणे भाग पडते गरजेल तो पडेल का या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा त्याप्रमाणे कृती करेलच अथवा त्याची तितकी योग्यता हो असेल असे नाही त्यालाच गरजेल तो पडेल काय असं म्हण आहे त्यानंतरची बघा म्हण गर्वाचे घर गर खाली या म्हणीचा अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते त्यानंतर बघा गरज सरो आणि मरो या म्हणीचा अर्थ आहे आपले काम झाले की उपकार त्याची पर्वा न करणे त्यानंतर बघा गळ्यात पडली झोंड हसून केले गोड या म्हणीचा अर्थ आहे गळ्यात पडल्यावर वाईट वाईट गोष्ट सुद्धा गोड मानून घ्यावी लागते त्यानंतरची म्हण बघा गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा अर्थ आहे नुकसान होतो होता टळणे त्यानंतरची म्हण बघा गाय व्याली शिंगी झाली या म्हणीचा अर्थ आहे अघटित घटना घडणे त्यानंतरची म्हण बघा गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाहीतर तिचा दुसरा काहीतरी काहीतरी उपयोग करून घेणे त्यानंतरची म्हण बघा गाड्या बरोबर नळ्याची यात्रा या म्हणीचा अर्थ आहे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो त्यानंतरची म्हण बघा गाड्यावर नाव नावेवर गाडा या म्हणीचा अर्थ आहे सर्व दिवस सारखे नसतात गरीबाचा श्रीमंत होऊ शकतो व श्रीमंताचा गरीब सुद्धा होऊ शकतो त्यानंतरची म्हण आहे गाडवाला गुळाची चौका या म्हणीचा अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही माकडाला हिऱ्याचे महत्व समजू शकेल काय असा या गाडवाला गुळाची चव या म्हणीचा अर्थ होतो त्यानंतर बघा गाडवाच्या पाठीवर साखरेची गोणी या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता हवा अथवा तिचा फायदा घेण्याची क्षमता असायला हवी त्यानंतरची मन आहे गाडवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता या म्हणीचा अर्थ आहे मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो असतो त्यानंतरची म्हण आहे गाडवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य या म्हणीचा अर्थ आहे अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वाया जाते यानंतरची म्हण आहे गाडवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ या म्हणीचा अर्थ आहे मूर्ख लोक एका ठिकाणी जमले तर भांडणाशिवाय दुसरे काहीच घडू शकत नाही त्यानंतरची म्हण आहे गाव करी ते राव न करी गाव करी ते राव न करी या म्हणीचा अर्थ आहे श्रीमंत मनुष्य पैशाच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात त्यानंतरची म्हण आहे गाव जळे आणि हनुमान बेंबी चोळे या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे त्यानंतरची मन आहे गुरुची विद्या गुरुला फळली या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे एखाद्याकडून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवून व त्या ज्ञानाचाच वापर करून त्याचा पराभव करणे म्हणजे गुरुची विद्या गुरुला फळली त्यानंतरची म्हण आहे गुळू नाही पण गुळाची वाचा तरी असावी गुळ आहे इथं सॉरी गुळ आहे गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी गरिबीमुळे आपण दुसऱ्यांसाठी काही करू शकलो नाही तरी हरकत नाही परंतु आपले बोलणे तरी गोड असावे वृत्ती तरी विनम्र असावी असं त्याचा अर्थ गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी या म्हणेचा होतो त्यानंतरची म्हण आहे गोगल गाय आणि पोटात पाय या म्हणेचा अर्थ आहे बाहेरून गरीब व निरुपद्रवी दिसणारी परंतु मनात कपट वृत्ती असणारी व्यक्ती त्यानंतरची म्हण बघा गोरा गोमटा आणि कपाळ करंटा या म्हणीचा अर्थ आहे फक्त दिखावा चांगले असणे प्रत्यक्षात खडतर नशिवाचा असणे रूपाने सुंदर परंतु दुर्दैवी असा होतो त्यानंतर बघा त्यानंतरची म्हण आहे घर ना दार देवळी बिराड या म्हणीचा अर्थ आहे बायको पोरी नसणारा एकटा मनुष्य एकटा जीव सदाशिव असा होतो त्यानंतर बघा घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ आहे सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे त्यानंतर बघा घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात या म्हणीचा अर्थ आहे वाईट दिवस एकदा आले की मग आपले म्हणणारे लोक सुद्धा मदत कर करीत नाही म्हण आहे घरचे झाले थोडे व्याने धाडले धोडे घोडे या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याचे दुसऱ्याने आपलेही काम लादणे म्हणजे घरचे झाले थोडे व्याने धाडले घोडे असा होतो घटका पाणी पिते घड्या टोले खाते या म्हणीचा अर्थ आहे वेगवेगळ्या माणसांना आपल्या कर्मानुसार सुख दुःख भोगावे लागतात किंवा लागते त्यानंतरची म्हण आहे घर सारव तर म्हणते कोणाडे किती या म्हणीचा अर्थ आहे सांगितले काम करायचे सोडून नको त्या गोष्टीची चौकशी करणे अशा प्रकारे आपण पन्नास म्हणी या व्हिडिओमध्ये पाहिल्या या आधीही मी पन्नास पन्नास अशा शंभर म्हणी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर जरूर करा धन्यवाद